1.5 ते 1.5 वर्ष हा महाराष्ट्र शासनाकडनं होत होता. उद्योगमंत्री होऊन मला 15-20 दिवसच झालेले आहेत. मी सरकारमध्ये आल्यानंतर पूर्वीच्या इन्सेंटिव्ह स्कीमपेक्षा देखील मोठे इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय या कंपनीला घेतलेला होता. तरी देखील ती गुजरातला का गेली याच्यावर आम्ही नक्की माहिती घेऊ, त्याच्यानंतरच बोलणं योग्य ठरेल. परंतु ती गेली आता एक रायगडलाच एक मोठा MOU आमच्याबरोबर करते. त्याच्यानंतर RCFचं एक्सपान्शन आता रायगडमध्ये सुरू आहे. रत्नागिरीला मरीन पार्क, लॉजिस्टिक पार्क, मँगो पार्कचा आपण तत्वतः त्याला मान्यता दिलेली आहे. जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पुणा असेल, भिवंडी असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, एक नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लॉजिस्टिक पार्क करतोय. आपण चांगल्या पद्धतीनं ड्रग पार्क देखील करतोय. आपण वाईन पार्कचा देखील एक प्रोजेक्ट नाशिकसारख्या ठिकाणी आणतोय. त्याच्यामुळे एखादी इन्व्हेस्टमेंट गेली त्याच्यामुळे सगळ्याच काही महाराष्ट्रातल्या इन्व्हेस्टमेंट गेल्या तशात नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट इन्व्हेस्टमेंट करण्याची ताकद आमच्या सरकारमध्ये आहे. त्यांना ज्या ज्या काही फॅसिलिटी उद्योजकांना या ठिकाणी द्याव्या लागतील त्या आम्ही देऊ. परंतु येत्या 6-7 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये फार मोठे उद्योजक मोठ्या ताकदीनं या ठिकाणी येतील. आणि वेदांताचा जो फॉलोअप होता तो काय 2 महिन्यातला नव्हता, गेले 1.5-2 वर्ष वेदांत या ठिकाणी यावे म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत होता. वेदांताला मागच्यापेक्षा देखील इन्सेंटिव्ह जास्त देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. तरी देखील तो गुजरातला का गेला याची आम्ही माहिती घेऊ. मी मगाशी त्याचा एक उल्लेख केला की 2 महिन्यापूर्वीचं सरकार आलेलं आहे आणि वेदांता या ठिकाणी सेमीकंडक्टरचं जी इंडस्ट्री अजून चांगल्या पद्धतीनं कसे प्रोजेक्ट येतील जे कोण त्या बाबतीमध्ये म्हणून ते आता काही लोकांच्या अकलेची क्यू करावीशी वाटते. नाना पटोलेंच्या समोर तिथल्या ही भाषा केली ती काय मी बोलायला लावली का? त्याच्या बाबतीतलं सकारात्मक पाऊल कशा पद्धतीने टाकायचं दोन्ही बाजूला विचारात घेऊन हे आमचा अजिबात नाही, कसलाही स्टँड बदललेला नाही. मी तो देखील संभ्रम दूर करतो. नाणारमध्ये रिफायनरी होऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून विरोध केलेला होता आणि नाणारमध्ये रिफायनरी झाली नाही. त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी रिफायनरीच्या बाबतीतलं पत्र हे सेंट्रल गव्हर्नमेंटला लिहिलं की अशी अशी जागा सुटेबल आहे त्या ठिकाणी होते का बघा. त्याच्यानंतर सर्वे सुरू झाले. बारसूच्या बाबतीमध्ये 100% विरोध नाही आहे हे काल देखील मी दाखवलं, परवा देखील सांगितलं. जवळजवळ 2900 एकर जमीन ही शेतकऱ्यांनी MIDCला संमतीपत्र दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपला देखील संभ्रम होऊ नये की हे दोन विषय आहेत, नाणार वेगळा आहे आणि बारसू वेगळा आहे. त्याच्यामुळे हा मग आता जो मला प्रश्न विचारला तो सगळ्यांनाच लागू राहतो.